विषय संपला. गेलनं 18 ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला 6 मारून विषय संपला. 16 बॉल 10 रन राहिलेत आणि ही मॅच पंजाब जिंकली. वेलकम टू ब्लॉग नंबर 7. बाय. साऊ मंडळी बराव का, तर कंपोस्ट खत ही जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणतात की आपण किचनच्या वेस्टेजपासून पण बनवू शकतो. तर मी विचार केला की आपण का नाही बनवायचा, म्हणून मग आजपासून चालू केलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे ह्या एक कुंडी आणि कुंडीमध्ये तुम्ही पाहू शकता बटाट्याची साल आहे, देन कांदे साल आहे, लेमन आहे, केळे आहे, हे सगळे हे ना वेस्टेज आहे, त्याच्यामुळे आपण इथं टाकलेलं आहे. बघू आपण आता कसं होतं आहे, कसा खत. भरपूर जण म्हणतात की वास वगैरे येतो त्याचा. लेट सी वाटवलं आपण मंडळी. तर आज शनिवार आणि मी शनिवार धरतो, म्हणजे शनिवार फास्टिंग करतो, तर शनिवार सोडत आहे असं म्हणतात. शनिवार सोडणं म्हणजे एकदा जेवून फास्टिंग करतो मी आणि फ्रूट वगैरे. तर वेज पुलाव बनवला बायकोनं भारी, आणि त्याबरोबर मराठी चित्रपट बघत आहे आपण वजनदार. काय काय वातावरण झालंय, मस्त एकदम मस्त एकदम मस्त मजा येत एकदम. आणि पाऊस पडाला आणि गेला आणि गेल राय तिथून एकदम मस्त दिसतो. एकदम भारी वारे, खूप सुटले, गपचुप कसे करावं, मध्ये जाओ नाही तर सगळं घेऊन जायचं आपल्या बरोबर. पाऊस पडालाय आणि आपण चहा पिणार आहोत. मस्त वाटतं ना. मी एक आठवण सांगतो तुम्हाला, मी जास्त घरी असतो, म्हणजे आमच्या घरी गावात पाठवत्यात, तेव्हा सीन हा व्हायचा की गॅलरी वगैरे नसायची ना पत्र्याचं घरांचं, आणि पाऊस आला की दरवाजा लावून घ्यायचा, कारण दरवाजा लावल्यानंतर पाणी मध्ये यायचं. म्हणून मग आम्ही काय करायचं, दरवाजा लावायचा आणि फक्त पाऊस यायलेलाचा आवाज यायचा, मग तर मजा घ्यायचा. असं तर मी कधीच बघे, म्हणजे असं घरी बसून वगैरे. मग चावडी, चावडी म्हणजे आमची इथं एक एरिया आहे जिथं टाईमपास वगैरे करतो आम्ही बसून बरोबर, तिथं बसून असा पाऊस पडायला बघायचा. पण घरून कधीच बघणंच झालं नाही, कारण एकतर तुम्हाला म्हणलं तसं पत्र्याचं घर आणि कधी कधी टिपके गळायचं ते घर, आणि दरवाजा उघडा ठेवला तर पाणी मध्ये यायचं लोटा. आणि म्हणून मग ज्वारीचे पोते, गव्हाचे पोते, सोयाबीनचे पोते असायचे, मग ते भिजायचा सीन व्हायचा. म्हणून मग ते पाणी मध्ये न येण्यासाठी पोतं लावणं, दार व्यवस्थित लावणं, लाईट जाणं, रात्री लाईट गेल्यावर मग चिमणी लावणं, ह्या गोष्टी चालायच्या आमच्या. आणि त्यातल्या त्यात रात्रीचा अभ्यास वगैरे करायचा म्हणल्यावर अजून लागायचं. मंडळी तुम्हाला कळलं असेल, म्हणजे मी सांगितलं त्याच्यामुळे कळलं की तुम्हाला बाबा माझा आज शनिवार आहे, मग त्याच्यामुळं दुपारचं जेवण केल्यानंतर रात्री आपण शाबू बनवणार आहोत. शाबू, शाबूदाना खिचडी काही जण म्हणत असतील, आम्ही शाबूच म्हणतो. लहानपणी काय व्हायचं की एखादस वगैरे, मोठी एखादस असली ना की शाबू बनायची आई वगैरे, नाही आई आमची एखादस धरते कंटिन्यू, आणि मी एखादस मोठी एखादस वगैरे धरायचो कारण शाबू खायला मिळाला म्हणून. चला मी तुम्हाला दाखवतो शाबू मी कसा बनवतोय. आणि हा शाबुदाना झालाय रेडी. कसा हो मंडळी ब्राव का. आज मी खूप खुश आहे, कारण आपण 7 ब्लॉग आपण कम्प्लीट केलेले आहेत आणि ती फिलिंग एक वेगळीच आहे. आजपर्यंत मी कधीच 7 ब्लॉग कंटिन्युअसली नाही टाकले, डेली ब्लॉग मी दोन तीन दिवसाचे टाकायचे आणि सम हाऊ चेन ब्रेक व्हायची आणि मी ब्लॉग टाकणं बंद करायचो.
आय थिंक लास्ट टाइमचा मी गॅप 1 महिन्याचा घेतलेला. 1 महिन मी काहीच टाकलं नव्हतं ह्या यूट्यूब चॅनलवर, आणि नंतर चालू केलं 7 दिवसाचे लगट, आणि रिस्पॉन्स हा आधीपेक्षा चांगला आहे. बऱ्यापैकी आपल्याला 1 डिजिट व्ह्यू येत आहेत. आय एम एक्सपेक्टिंग जर डेली व्लॉग चालू ठेवले मी तर 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट ही येतील, कारण मराठी युट्यूबरला असे बघितले आहेत, मराठी युट्यूबर भरपूर ज्यांना चांगला सपोर्ट भेटत आहे, आणि मी ह्या चॅनलवर चांगला कॉन्टेंट आणायचा प्रयत्न करेन, आणि ज्यानं तुम्हाला बघायला बरं पडेल. आणि एक छोटीस अनाउन्समेंट म्हणजे आपण भविष्यात आपण एनजीओ स्टार्ट करायचा विचार करत आहे, ज्याचं नाव असेल भद्रेज ट्री. त्यामध्ये आपण भरपूर ट्रीज लावण्याचा प्रयत्न करत आहोत, पण प्रॉब्लेम हा येतो ना पाणी द्यायचा वगैरे, त्याच्यावरही काहीतरी ॲटोमॅटिक प्रोसेस करता येईल का हा विचार चाला माझा. मी 1-2 व्हिडिओ बघितलेत आणि त्यातला एक सोल्युशन भेटलं आहे आपल्याला, आणि ते बघून आपण चालू करूयात एनजीओ. फंडिंग वगैरे बघूत. आजचा व्लॉग आपण इथं संपवू, उद्या भेटूयात अशाच नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काय, बाय बाय, टाटा, टेक केअर, आणि नवीन असतात सबस्क्राईब करून जावा की घरी जाणार ते. बाय.